ओम नमः शिवाय। श्री जगद्गुरु पंचाचार्य विजय कोविबद्ध मराठी पारायण ग्रंथ अध्याय 10वा। श्री गणेशाय नमः। श्री जगद्गुरु विश्वकर्णाचार्या नमः। ओम शिवाय नमः। पिनाकिने पंचवक्राय नमः। खंड खटवागिने कृतिवासे नमः। कपादिने गिरीधन्वे नमः। भगवते वीरभद्राय नमः। कृपानिधये हिरण्यरतसे नमः। मृगपाणे गिरीशिकाय नमः। पुराराते पुषंदभीते नमः। स्थानवे शिवा तुजलाकरिता वंदन। मणि आनंदलाये उदान। मदची पाजरे मोहाळा तुन। तसा येतो अनुभव हृदयी भरुणी तरलगंध। पवन पवावा मंद मंद स्पर्शुनी करावे तन मन धुंद। तुझे नाम तसे नामानंदी नाचता नाचता। हरे अवघी संसार चित्ता तूच उभा पुढे मागुता। दिससी भक्त मेळ्यात नामी भरली किती गोडी। ती न सांगता येई थोडी कणभर गुळ जिभेवर सोडी। अप्रंपार माधुर्य तसे एकची नाम पुरे। स्वाद जीवनी भरुणी उरे योग यागाचे औजड भारे। श्री कशाला वागोळू वागू हळूहळू देवा कळसाकडे। ग्रंथ लेखन चालले पुढे तेही पूर्ण करुणी। वेडे मन माझे शांतवी तू चार पिठाची कथा पूर्ण। अवतरली आर्ष शब्दात जेवढे होते शब्द धन कामी आले तेवढे। माझी शिवा कुवत तेवडी जमेन लांब मारणे उडी। होती माझी शक्ती जेवडी तेवडी पणा लावली। आता काशी पिठाची महती वर्णावयास देई शक्ती। तुझ्या बळे होईल सरती वाट पुढती दयाळा। काशी क्षेत्र परम पवित्र तेथे जगाचे जीवन सूत्र। ज्योतिर्लिंग स्वरूपे वसे त्रिनेत्र। शिवशंकर सर्वदा आर्यावर्ती परम पावन। तीर्थक्षेत्री जितकी महान त्यात काशीस पहिला महान। काशी खंडात वर्णिले गंगा येथे उत्तर वाहिनी। पापतापाच्या हरिते गोणी गंगा स्नाने तरुण प्राणी। जाती मोक्षपदाशी काशते प्रकाशते इति काशी। देई ज्ञान प्रकाश हरणीशी सहज मनता काशी काशी। पुण्य लाभे जपाचे मोक्षदायिनी सप्तपुरी। त्यात श्रेष्ठ काशी नगरी सहज हिंडता मार्गावरी। तरी ती झाली प्रदक्षिणा काशीत सहज बोल बोल। बोलास लाभे जपाचे मोल काशीत वदनी घेता कवळ। नैवेद्य होय शिवाचा निद्रा घेता सहज काशीत। घडे साष्टांग प्रणिपात काशी यात्रा घडता मुक्त होतो सर्व पापातून। येथे सत्संग केल्यावर खुले मुक्तीचे महाद्वार। काशी काशी म्हणता त्रिवार घडे काशी यात्राच। काशी वास विश्वनाथ दर्शन आणि त्रिकाळ गंगा स्नान। ज्याला घडे तो पुण्यवान त्या सम नाही अन्य कोणी। काशीमध्ये येता मरण त्याचे चुके जन्म मरण। तो धर्मात्माच परतून पुन्हा न ए मृत्यू लोकी। अन्नपूर्णेसह विश्वनाथ येथे सदैव नांद तो सुखात। तो त्यागिना काशीस तेने अभिमुक्त क्षेत्र म्हणती काशीला। शिवास आनंददायी म्हणून आनंद मनन आनंद कानन म्हणती। आणिक महा शमशान शिव वसे म्हणून। वरुणा नदी आणि असी संगम क्षेत्री वसली काशी तेने म्हणती वाराणसी लोक काशी क्षेत्राला। स्वर्गी हुणी भक्तीर भगीरथाने गंगा आणली सायासाने। उत्तर वाहिनी होऊन तिने अनंत जीवा उद्धरली। देव देवता बहुवश काशी क्षेत्री करिता वास तेने काशी विषयी विशेष। प्रीतनांदे भक्तमणी ज्ञानी तपस्वी संतमुनी इथे चरमले शंकर ध्यानी। कठोर तपाचरणे करुणी गेले मोक्षपदाशी। ज्ञान विद्वत्तेचे माहेर काशी प्रसिद्ध सर्वदूर। शास्त्रात झडले थोर थोर याच पुण्यनगरीत। काशी तमिळता विद्युन विद्यन्न मान्यता तो मान्यची होई जगता। पांडित्याचे येथे सुबत्ता मान्यता धर्मपीठाची।
अपार झाल्या ज्ञान गोष्टी, इथे जन्मली ग्रंथसृष्टी, प्रस्थान यात्री प्रस्थानत्रीवर रचली मोठी भाष्ये दार्शके दार्शनिकांनी, आले संत एकनाथ रचले मराठी भागवत, गौरुणी विद्वजनांनी येत हत्ती वरुणी मिरविले, वेदज्ञ पंडित भले इथे जन्मले इथेच वसले, कर्मभूमी मानुनी केले त्यांनी येथे ज्ञानार्जन, विश्वनाथाचे घ्यावया दर्शन, करावया पवित्र गंगा स्नान, भक्त येती इथेच मरण माकती विश्वनाथाला, अशी ज्ञान विद्येची नगरी मोक्षदायिनी अवि मुक्तपुरी, गाजत राहिली सर्व भुवरे अनाधिकालापासून, याच काशी क्षेत्री महान जंगम वाटिका पुराण तन, तेथे ज्ञान सिंहासन शोभले विश्वाराध्यांचे, वीरशैवाचे पंचपीठ त्यातील एक हे, ज्ञानपीठ भक्त जंगम वाडी मठ असे आज संबोधती, याच ज्ञानपीठातून प्रकाशले शिवदत्त ज्ञान तेने ऋषी भक्त धन्य, युगी युगी झाले श्री विश्वाराध्य शिवयोगी, येथे प्रकटले युगी युगी धर्म प्रबोधन करुणी, जगी शिवभक्ती प्रसारली पंचाक्षर नामे कृतयुगात, पंचवक्र नामे त्रेतायुगात, विश्वकर्ण नामे द्वापरयुगात, कलियुगात विश्वाराध्य असे युगायुगात प्रकटून केला वीरशैव धर्म स्थापन, बोधुनी शिवदत्त ज्ञान जन असंख्य उद्धरले, आता द्वापरयुगीची कथा आणि न सुरोतियांच्या श्रवण पंथा, विश्वनाथ मंदिरी जमला होता शिवभक्त मेळा ते दवा, महाशिवरात्रीचे मंगल पर्व शिवनाम घोषात रमले सर्व, गर्गती हर हर महादेव जय जय शंभो विश्वनाथा, निशी दाटली घनघोर नंदी दीपानी उजळले मंदिर, ऐन मध्यरात्रीच्या प्रहर आनंद विभोर नाचती, विश्वनाथ जगतपती त्याची प्रेमे करीती स्तुती, शिवांगी चर्चुनी विभूती कर्पूर गौळ झालासी, त्री विभूती चर्चुनी झाला विभूत तरी भूती नाचे भूत, आणि भूतावरी अविरत कृपा वृषाव करीतोस, क्रोधे जाळीला देवा मदन तरी झालास पार्वती रमण, भक्ता देसी अमृतपान तू विषाचे करीतोस, संगर रहित तू जरी असंगा तरी जटेत ठेविली गंगा, खेळवतोस सर्प भुजंगा गळ्यामध्ये प्रीतीने, समस्त पोषितो जीव मात्र तरीही हाती भिक्षा पात्र, समदृष्टी असून त्रिनेत्र तुझे विचित्र वर्णन, उभा जाळीला नेत्रे काम तरी भक्तांचे पूर्वीशी काम, संवार करुद्र तुझेच नाम तरी पोषितो विश्वाला, जय जय शिवा गंगाधरा नीलखंडा करुणा सागरा, विरूप लोचना पतितोद्धरा विश्वपते विश्वनाथा, शिवहर शंभो जय जगदीश असा घुमला अपूर्व घोष, तत्क्षणी लिंगातून प्रकाश अपरंपार फाकला, कोसळुनी पडले नभो मंडळ किडळ मळले अवघे भूतळ, तसा प्रचंड झाला कल्लोळ थक्क भक्त झाले, प्रकाश वर्तुळे लिंगाभोवती उत्सुकतेने भक्त पाहती, हळूहळू तेथे दिव्य मूर्ती तेजपुंज अवतरली, भस्म विभूषित शुभ्र शरीर कटिसपती वसन सुंदर, श्री शोभे घन जटाझार जटाभार ज्यावरी विराजे इष्टलिंग, सहस्र चंद्राची प्रकटे धुती तशी मुखावर शीतल दीप्ती, स्वर्णा समतळपे कांती नेत्रदीपती भक्तांचे, तनु देखणी बलदंड करी कमंडलू बिल्वदंड, मुखी पंचाक्षर जप अखंड घुमे मंद घन जसा, नेत्री करुणा दाटली अपार भिजले भाव कोवळे अंतर, शिवगण पाता हर्ष विभोर भक्त सर्व झाले, धावणी भक्त वंदती चरण स्पर्शे अनुभविती धन्यपण, मग देऊनी उच्चासन वरी बसविले शिवगणा, वार्ता कळता त्वरित गती धावत आला काशी नृपती, दिओदास नाम जगती ज्याचे अति गाजले, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य शमराज ऐश्वर्य संपन्न राजा दिओदास होता महान, त्याच्या राज्यात प्रजाजन पुण्यवान सर्व होते,
त्याने श्रद्धापूर्वक वंदिले, म्हणे महाराजा अपूर्व घडले, विश्वनाथलिंगातून झाले आज अवतरण आपुले, वाचली वेद पुराणे किती, ग्रंथ संभार वाहिला माथी, पूजले पूजिले साधू ऋषी यती, त्यांच्या गोष्टी ऐकल्या, परिलिंगातून कोणी प्रकटले नाही आले करणी, आपण अवतारी गिश्रेष्ठ मुनी यात नसे संदेह, विश्वनाथाच्या या नगरीत आपुले करीतो हर्षे स्वागत, येऊनी माझ्या प्रसादात मज उपकृत करावे, सकला देऊनी आशीर्वाद, शिवगण बोलती गंभीर शब्द, शिवज्ञेने आमचे पद पडले तुझ्या नगरीत, आलो येथे कैलासून, कैलासाहून नाम आमचे विश्वकर्ण, जंगम वाटिकेत पुरातन ज्ञान सिंहासन आमचे, कृतानी त्रेता युगात आम्ही अवतरलो होतो येथ, लोकास बोधुनी शिवदत्त तेव्हा होते स्थापले, त्रेतायुग आता सरले, भुवरी द्वापर युग अवतरले, पुनच्छ बोधायास सगळे यावे लागले इथे नृपा, ज्ञानपीठाचे पुनरुज्जीवन आता नव्याने पुन्हा करीन, ऋषी आणि जनास बोधून पूर्ण उजळीन, शिवाचार्य दर्पणावरी साठता धुके, प्रतिबिंब मग होते फिके, मूळ बिंब जरी न झाके तरी दिसे दुसर, तसे अंतकरण निर्मळ त्यावरी साठता विकार धूळ, आत्मतत्वाचे रूप मूळ दिसेना जन लोकास, भेद प्रांतीचे ने ग्रासून जाती अहंकार ममत्वाने, फुगती वर्ण जातीचा गर्व वाहती अन्य दुखविती कटु शब्दे, सर्व मुळात असुनी एक भेद पोसती अनेकानेक, दुसऱ्यास देऊनी परम दुःख आनंद करीती साजरा, काम वासनेच्या भरे एकमेकांची फोडती शिरे, उद्ध्वस्त करी वादळ सारे तसे अन्यास नाशिती, विचाराचे अंगी बळ तरी विकार होती प्रबळ, सिंचिती पुन्हा पुन्हा मूळ जन्मतरुचे कर्मा, शिवे निर्मिले अद्भुत सृष्टी, शस्त्रे घेऊनी लागती पाठी, मुक्या जीवास हानी मोठी करीती जीवलोल्याने, निसर्गरहाटी विपरीत वागे मानवच विक्षिप्त, दुर्विचारांच्या क्रमी अगणित बुद्धीत त्याच्या वळवळती, जरी लाविले वळण सारे तरी विस्मरतो कालांतराने, जसा निजला नाग फुत्कारे निद्रा मोडिल्यावर पुन्हा, म्हणून बदलता कालगती शिव अवतराया आज्ञा देती, पुन्हा अनावी मानव जाती सदाचार मार्गावरी, घालो कितीही कोणी घाव फलित होणे वृक्ष स्वभाव, सरिता आपुले जीवन भाव जशी कदापि रोधेना तसा बिघडो कितीही मानव, अखंड वाहे ज्ञान प्रवाह खंडेच खंडेची ना बोधे सदैव सदाचार, पुन्हा पुन्हा तेच कराया आलो भुवर उपदेशाया नारी नर, तुम्ही भक्ती तरमता थोर पाहून म्हणी तोषलो, विश्वकर्णाची ऐकुणी वाणी राव परम तोषला म्हणी, म्हणे धन्य चरण पाहुणी आम्ही आज झालो, आपण राजमंदिरी यावे आम्हा लिंग दीक्षित करावे, कृपा करून उपदेशावे पूर्ण शिवदत्त ज्ञान, दिओदासांनी गौरविले राजपथावरी मिरवित नेले, रत्नसिंहासनी वैसविले केले भावे पूजन, जोडुनी या दोन्ही मस्त हस्तक बसला होऊनी नतमस्तक, विश्वकर्णांनी लक्षपूर्वक पाहिली शक्तिपात चिन्हे, भस्वरुद्राक्ष अलंकृत शरीर झाले शोभिवंत, मग मस्तकी ठेवणी हस्त वेदादीक्षा दिदली, म्हणती राजा मीच शिव असा मनात वागवी भाव, शिवभक्ताशी मानुनी बांधव प्रेम करी सर्वदा, शरीरानी क संसार हे मुळात असती अस्थिर, हे जाणुनी त्यागावे निरंतर व्हावे लीन पू शिव पूजेत, त्रिता तापयुक्त संसारातून मन बाहेर काढी पूर्ण, अंगलिंग तत्वे जाणून जाण त्याचे सामरस्य, लिंगात प्राण प्राणात लिंग समरस करी पूर्ण भंग अभंग, आणि आपुले इष्टलिंग प्रेमपूर्वक सांभाळी, पंचेंद्रियाणी मन यात षटलिंगे वसती जाणुनी त्यांना आधी करुणी अर्पण, पंचविषय भोगावे
सचिदानंद ब्रह्म शिव मीच निरंतर हा असाच भाव या भावलिंगाचे मणी सदैव चिंतन करावे आपुल्या अशी वेदा दीक्षा देऊनी आणव मल निरसिला मनातुनी मग माया मलाचे निरसन केले देऊनी मंत्र दीक्षा गूढपणे दक्षिण करणी मंत्र बोधीला जगद्गुरुनी म्हणती पंचाक्षरीचा मणी जप करावा सदोदित मी चिदरूपाची आहे ऐसे मज मंत्र जपाने हृदयी प्रकाशे चिदाहंता हेची असे जाण तुझे प्राणलिंग मनपूर्वक मंत्र जपता माया मल निरसे सर्वता लिंगार्पण करुणी पुरता भोग घ्यावा वीरशैवाणी करिता इष्टलिंग पूजन अन्य कोणते न करावे चिंतन इष्टलिंग पूजा व्रत मरण प्रमादरहित आचरावे लिंगपती आपण असती हा दृढ भाव असावा चित्ती इष्ट प्राण भाव लिंगा प्रती तन मन भाव अर्पावा सर्व प्राण्यास आत्मवत मानून न व्हावे हिंसारत आणिक ठेव निष्ठा नितांत परमब्रह्मस्वरूप लिंगावरी करिता लिंग रूपाचे चिंतन मनची करावे त्यात विलीन संशय रहित म्हणे गुरुवचन अंगीकारी श्रद्धेने अशी देवनी मंत्र दीक्षा उपरी दिदली क्रिया दीक्षा आज्ञा उपमादी सप्त दीक्षा संसार संस्कार केले रायावरी सदाचाराचा त्याग करून न करावे स्वच्छावर्तन असे शिष्यास बोधणे पूर्ण असे आज्ञा दीक्षा ही पूर्वाचार्याप्रमाणे तूही पूर्णाचार संपन्न होई या उपदेशास नाव पाही असे उपमा दीक्षा आहे पंचगव्य पंचामृताने पंचकलशातील जलाने अंगलिंगास अभिषेक करणे ही कलशाभिषेक दीक्षा शिष्याच्या सर्व अवयवात सहा कला करणे स्थापित स्वस्तिक रोहन दीक्षा या प्रत नाव आहे शास्त्रामध्ये गोमाया निर्मित भस्मे श्री गुरुने शिष्यास भस्मस्नान भस्मोद्दलन करणे आणि भाळी त्रिपुंड रेखणे यास नाव भूतीपट दीक्षा अंगुष्ट मात्र इष्टलिंग संस्कारित श्री गुरुनी स्वीकारी ठेवणी स्थित शिष्या तू हो लिंग आयत्त बोधने ही आयत्त दीक्षा स्वकरीच्या इष्टलिंगात शिष्या सकरुणी मंत्रोपदेश त्याच्या स्वाधीन करणे विशेष यास नाव स्वायत्त दीक्षा क्रिया दीक्षेमुळे जाण नाशतो कार्मिक मल पूर्ण आणि शिष्य देहास अभिधान मिळे मंत्रपिंड असे संस्कारहीन ध्येया प्रती ज्ञानी मासपिंड म्हणती म्हणती संस्कार होता देहावरती तो होतो मंत्रपिंड असे सप्त दीक्षा संस्कार करून राजास केले लिंगधारण त्याने साष्टांग केले नमन चरणी जगद्गुरूच्या दीक्षागुरु शिक्षागुरु आणि तिसरा ज्ञानगुरु असे तिन्ही रूपात जगद्गुरु लाभले भाग्यवंत राजाशी दिओदास बोले नम्रतेने त्रिपल निरसले त्रय दीक्षेने मलत्रयाचे रूप स्पष्टपणे मज बोधावे गुरुदेवा विश्वकर्ण म्हणती नृपास राया तू असी ज्ञान लालस ज्ञान ज्ञानानेच मुक्ती जीवास लाभते जाण निश्चित जे पंचवर्ण सूत्र बोधायास मी अवतर लोकाशीस त्या सूत्राचाच एक अंश असे प्रश्न तुझा हा शक्ती विशिष्ट परशिव एक चराचर सृष्टीसा असे जनक अंगातील द्रव्याने देख कोळी जाळे निर्मिती तसे परशिवा सवेयुक्त अभिन्न अभिन्न शक्ती तत्व सतशक्ती विकास करुणी जगत निर्मिले परशिवाने शिवशक्ती आणि क चौथी अशी तत्वे असती छत्तीस छत्तीस तत्वाचेच विशेष जगत स्वरूप हे जाणावे इच्छाशक्ती ज्ञानशक्ती आणि तिसरी क्रियाशक्ती अशी त्रिविध विमर्शशक्ती असे परशिवा सवे इच्छा क्रिया आणि ज्ञानशिवा ठाई ह्या शक्ती महान परित्या जाती संकोचीन क्षीण होती जीवाठाई मूळ तीन शुद्ध शक्ती त्याचे मलत्रय होती आणि जीवात्म्यास भ्रमती चौऱ्याऐंशी लक्ष योनीत इच्छा शक्ती संकोचली तीच आणव मल झाली जीवास वाटे आहे आपुली धाव देहापूर्तीच ध्येय म्हणजेच आपण देहा इतुके आपण लहान तसा अनुभव रुजे पूर्ण जीवात्म्याच्या हृदयात आणव मल दिओदासा जीवात्म्यास घाली फासा राणी राणी हरिन हिंडे जसा तसा ब्रह्मवी जन्मोजन्मी संकोच ता ज्ञानशक्ती बुद्धीत करी भेद निर्मिती मी तुझी शिव जग भिन्न असती भेद हा रुजवा
रुजवी बुद्धी तर मी वेगळा तू वेगळा विश्व निराळे शिव निराळा असे भिन्वत्त दिसे डोळा तिला नाव मायामल क्रियाशक्ती संकोचली तीच कार्मी कमल झाली शुभाशुभ वासना होऊन आली जीवास कर्मी गुंतवाया जेव्हा कर्म करीती नर तेव्हा संस्कार उमटे मनावर शुभाशुभासे संस्कार त्यास म्हणती वासना शुभ वासना संस्कारे मानव पुण्य कर्मची आचरे अशुभ वासनेचे भरे ऋते दुष्कर्म मार्गात अशा इच्छा ज्ञान क्रिया जीवा ठाई संकोचित विराजया आणव कर्म आणि माया मल होऊन छळती त्या वेधा मांत्री क्रिया दीक्षेने या त्रिमलाचे उकडे ठाणे त्या विकसता पूर्णपणे होशील स्वयं शिव तू तिधल्या दीक्षा ज्या त्रिविध नसती सामान्य हास्यास्पद त्या जीवास दाखुनी शिवपद त्यावर नेऊनी बसविती म्हणून दीक्षा लिंग धारण अंधपणे न करावे जाण त्याचा अर्थ पूर्ण जाणून प्रमादरहित वर्तावे होऊनी पूर्ण प्रसन्न चित्त दिवोदास झाला रोमांचित म्हणे गुरुराया मजला निश्चित आपण आज तारिले आण माया कार्मिक मल यांचे रूप दाविले सकल आणि मनातून समूळ ते निरसिले माझ्या जरी चर्म पादुका करुणी प्रेमे अर्पिल्या तुमच्या चरणी तरी हे ऋण जन्मा तुरुणी फिटणे नाही गुरुदेवा देहात्म बुद्धी आता विरली आणि आत्मा आत्मोपम्य दृष्टी लाभली शुभ्र वासनाच केवळ उरली आता माझ्या मनात दाखविला वीरशैव मार्ग तो चाचरीन यथा सांग आणि कसाधने लिंगांग सामरस या जन्मी राजा राणीने नमस्कारिले सकला शुभाशीर्वाद दिले सर्वास जगद्गुरु गेले मग जंगम वाटिकेत राजपरिवार जंगम ब्राह्मण आणि मिळून सर्व प्रजाजन यांनी जलशंपन करुणी ज्ञान सिंहासन शुद्ध केले झाला पूर्व जय जयकार धुमधुमले अवघे अंबर मंत्र घोषात ज्ञान सिंहासनावर आरुढले विश्वकर्ण जयस्तुते सर्व गर्जती पुष्पे बिलवदले वर्षती भक्तजन रोमांचित होती पाहुणी आनंद सोळा काशीच्या कणाकणातून आणि वाहत्या वाऱ्यातून शिवदत्त्याचे ज्ञानकण जणू मंद वाहती ज्ञान सिंहासनाधिपती झाले विश्वकर्ण शिवमूर्ती हळूहळू गंधा समकीर्ती त्यांची लागली दरवळू जगद्गुरु करीती विचार शिवे बोधले पंचवर्ण सूत्र ते कोणा उपदेशावे साचार आता द्वापर युगात विचार करिता स्मरले चित्ती दुर्वास ऋषी क्रोध मूर्ती काशी क्षेत्री तपस्या करती वसुनी बिल्ववनात प्रसन्न होता देती वर क्रोध येता शापिता सत्वर असे शापानुग्रह समर्थ थोर दुर्वास प्रसिद्ध विश्वात त्यांना करिता सूत्रबोध शांत होईल अपार क्रोध त्यांच्याद्वारे होईल प्रसिद्ध पंचवर्ण महासूत्र असा पूर्ण केला निश्चय बिल्ववनाकडे वळले पाय पुढती तेथे वर्तले काय निवेदिन ते श्रोत्यांना श्रोते हो काही क्षण थांबुनी दुर्वास मुनींची सांगेन कहाणी त्यांच्या क्रोधपूर्ण कथांनी रंगुणी गेली पुराणी आणि अनुसयाच्या सुत दुर्वास मुनी जगी प्रख्यात क्रोध येतात क्षापी मनात क्षणात अशी त्यांची प्रसिद्धी शीघ्र कोफी माणसाला पाहताच म्हणती दुर्वासाला अशा बोली भाषेत सामावला क्रोधमुनी दुर्वासांचा देवासुरांचे समुद्र मंथन सर्वज्ञात ही कथा पुरातन परंतु त्याचे ठरले कारण क्रोध ऋषी दुर्वास एकदा शिवदर्शनासाठी दुर्वास गेले कैलास कपाटी वंदुनी शंकरा गेल्या गोष्टी मग परतले माघारी शिवाने दुर्वासांच्या कंठी घातली पुष्पमाला गोपमटी निघाली निहाळत शिवसृष्टी करीत चाळा माळेशी परत येता मार्गावरी आली देवेंद्राची स्वारी ऐटीत बसून ऐरावता वरी निघाला होता कैलाशी दुर्वास अस पाहता क्षणी उतरला ऐरावतावरून आणि नम्र होऊन चरणी केले भाव वंदन दुर्वास झाले प्रसन्न चिंत काढली पुष्पमाला त्वरित घातली देवेंद्राच्या कंठात दिधला शुभाशीर्वाद वळूले आपल्या मार्गाने तोच इंद्राने सहजपणे टाकिली पुष्पमाला प्रेमाने हत्तीच्या गंडस्थलावरी गंडस्थली पडता माला ऐरावत किंचित शहरला त्याने खाली टाकून माला पायातळी रगडली हा पाहता सर्व प्रकार प्रचंड संतापला मुनीवर क्रोधे कापला देह थरथर नेत्री अंगार दाटला म्हणती मूर्खा देवेंद्रा तुझी पाहिली आज मुद्रा शिवप्रसादाचा अभद्रा केला घोर अवमान शिवे दिधली जी पुष्पमाला ती मी घातली तुझ्या गळा तू फेकलीस गंडस्थलावरी एका पशूच्या पशूच तो बुद्धिहीन टाकिली पायदळी रगडून शिवप्रसादाचा अवमान शतमूर्खा तू केलास ऐश्वर संपत्ती अगणित तेने झालास मदोन्नत
मदोन्मत कळेनाच हित अहित तुला आंधळेपणाने तुला शापितो क्षणार्धात तुझे ऐश्वर संपत्ती समस्त बुडेल क्षीरसागरात होशील भणंग आता तू दुर्वासाची शापवाणी ऐकता दचकला इंद्रमणी क्षणात लागला त्यांच्या चरणी म्हणे घडला अपराध जाणीवपूर्वक नाही केले सहजची हे वर्तन घडले मनात पाप नव्हते आले प्रसाद अव्यरणाचे वंदावया शिवचरण मीच निघालो मार्गावरून त्यांचा प्रसाद अव्यरण दाष्टार्य नाही मजपाशी सहज भावे फेकली माल तिचा सन्मान करावया वर्तले यापरी पशु मजला नाही आले अनुमान तरी महर्षी होऊन उद्धार उषा पापन द्यावा सत्वर रक्षावे सूर आणि नर अन्यथा अनर्थ ओढवेल ऐकता इंद्राचे बोल विनीत दुर्वास मानसी झाले लज्जित मणी म्हणती घडला अनर्थ केवढा क्रोधे आपुल्या मग म्हणती इंद्रा ऐक देव असुर होऊन एक समुद्र मंथन करीती देख पुन्हा लाभेल संपत्ती दुर्वासवास नमस्कारून इंद्र मार्गे गेला निघून शापामुळे झाले उद्विग्न मणी दुर्वास आपल्या शकुंतला कण्वबाळी दुष्यंतावर मोहित झाली सर्वस्वार्पणी त्याला बसली त्याचे करीत चिंतन दुर्वास आले आश्रमात तरी ती व्यग्र चिंतनात हाक मारिताच ही विचलित चित्त नाही झाले महाक्रोधी दुर्वास मुनी क्षणार्धात शापिले त्यांनी तू रमलीस ज्याच्या चिंतनी तोच तुला विस्मरेल अचानक येता भान शकुंतलेने धरिले चरण नम्रतेने करुणा भाकून मागून घेतला उशाप और्य ऋषीची कन्या कंदली दुर्वासाची पत्नी झाली एकदा कार्य करिता चुकली तिला शापुनी भस्म केले राजा अंबरीश विष्णू भक्त त्याला दुर्वास केले त्रस्त सुदर्शन पाठी लागता त्वरित अंबरीशा शरण गेले दुर्वास गेले द्वारकेत श्रीकृष्णाने केले स्वागत सत्वहरण कराया उद्युक्त झाले क्रोधी दुर्वास रुक्मिणीस पाहता सत्वर मज हवी उष्ण खीर स्वहस्तेच करावी रुचिर तरीच पक्षीन मी स्वतः राणी रुक्मिणी स्वय राबली स्वहस्ते खीर शिजवली महर्षीस भक्षावयास दिली सुवर्णपात्री उत्तम तिची घेऊन किंचित चव दुर्वास दाविती आपुले लागव म्हणती कृष्णा ही खीर लाव सर्वांगावर तुझ्या कृष्णे प्रेमे सर्वांगावर फासली उष्ण उष्ण खीर परी तळपायाचा पडला विसर तेही नाही लाविले दुर्वास म्हणती कृष्णा त्वरित मला बसवणी आता रथात तुम्ही उभयंता ओढीत रथ मार्गावरून मिरवावे मग रथात बसले मुनी अश्वाऐवजी कृष्ण रुक्मिणी रथ ओढीत मार्गावरून निघाले द्वारका नगरीच्या पाहती लोक होणी चकित म्हणती आज घडले अद्भुत झुंपुणी राजा राणीश रथात भ्रमती क्रोधी दुर्वास भीमकन्या रुक्मिणी कोवळी रथ ओढता मध्येच थकली आसूड मारून विव्हल केले दुर्वासाने ते धवा लोक टकमका पाहती परीन शब्द उच्चारिती क्रोधी दुर्वासाची भीती मनामनात दडलेली त्यांची सहनशक्ती पाहून दुर्वास ऋषी झाले प्रसन्न कृष्णाच म्हणती तुझं वरदान देतो प्रसन्न चित्ताने प्रसाद म्हणून उष्टी खीर तू लाविली सर्वांगावर वज्रा समान तुझे शरीर तेने झाले जाणावे परी तळपाया विसरले ते खिरी वाचून राहिले तेने लागता शस्त्र ठरले मरण मात्र निश्चित दुर्वास क्रोध कथा समस्त गाजल्या ह्या सर्व जगात परी अनुग्रही केले किंचित क्वचित दुर्वासाने भक्तावरी पांडव माता प्रथा कुंती तिने विवाहाधी प्रीतीपूर्वक अर्चिले दुर्वास प्रती ऋषी झाले प्रसन्न त्यांनी पूर्ण संतोषून केला देव हुती विद्या प्रदान विद्याप्रयोगे प्राप्त केले संतान कुंतीने कर्ण पांडव सरितेमध्ये करिता स्नान दुर्वास वस्त्र गेले वाहून तेने लज्जित मनोमन दुर्वास झाले ते धवा नदी प्रवाहाच्या वरती स्नान द्रौपदी करीत होती तिने पाहून त्यांची स्थिती वस्त्र फाडून वाहविले दुर्वासांच्या ते हाती लागून त्यांचे झाले लज्जा रक्षण त्याच्या वरदाने शीलरक्षण तिचे झाले कौरवा पुढे अशा अनुग्रह कथा तुरळक पुराण ना तरी विखुरल्या एकेक प्रति क्रोधामुळेच देख प्रसिद्ध झाले दुर्वास विचार करती अगाध केवढा अंगी भरला क्रोध क्रोधामुळेच जगती प्रसिद्ध ज्ञात नाव झाले क्रोध जावा निखुंदुनी असा हट्ट धरिला मणी शरण गेले शिवा लागुनी विचारिला उपाय शिवमंती काशी क्षेत्र तेथे बिल्वमणी पवित्र शा
शांत मिटुनी दोनी नेत्र आरंभावी तपश्र्या तेने निर्मल होनी मन क्रोध जाईल मनातून जे मन झाले अतिव प्रसन्न तेथे विकार थांबतीना मी शिव तुझ होईन प्रसन्न तेईन तुझला वरदान अवश्य म्हणूनी बिल्व वन गाठले मुनी दुर्वासानी ध्यान लावनी मिटले नेत्र आरंभले घोर तपसत्र काळ किती लोटला मात्र शिव प्रसन्न होईना भ्रमत चालली काल गती मनी क्रोधासाली भरती ऋषीची चढली भ्रुकटी वरती नेत्र झाले तांबडे म्हणे स्वतःस समजतो कोण हा शिव प्रसन्न होईना अजून त्यालाच सो शापितो म्हणता धावून आले शिव सामोरी म्हणती वत्सा होई सावध तुझा क्रोध तितका आधु आगाध त्याला घालवयास बंध शक्य न तपस्येशी इथेच निवास करावा पुढे तप आचरावे जमेल तेवढे शिवगण येतील तुझ्याकडे विश्वकर्ण नावाचे पंचवर्ण महासूत्रबोध ते तुझ करतील निसंदिग्ध त्यांचे मनन करिता क्रोध तुझा शांत होईल अंतर्धान्ये शिव क्षणात दुर्वास राहिले बिल्व वनात स्मृत हे सर्व हसले मनात विश्वकर्ण जगद्गुरु आकाश मार्गे गेले गमन उतरले बिल्व वणी येऊन दुर्वास बसले लावणी ध्यान बिल्व वृक्षा खालती कानी येता थोडी छाऊल उघडीला एक नेत्र विशाल पाहती तो सामोर निच्छल उभी मूर्ती साजरी मुखावरती चंद्रदीप्ती ब्रह्मतेजे उजळली कांती दंड कमंडलू शोभे हाती पित कंथा देहावरी विश्वातील करुणाजल भरले असे नेत्र विशाल चैतन्यच जणू सोज्वळ मूर्तिमंत पुढे उभे दुर्वास उघडुनी दोन्ही नेत्र रोखुनी पाहती क्षणमात्र फुलले त्यांचे गात्रणगात्र स्वेद रोमांच कळ्यांनी मनातला क्रोधभाव हळूच काढता घेई पाय तरंगू लागे भक्ती साय हृदयी प्रेम दुग्धावरी कधी नव्हे ते भरले डोळे प्रेमाश्रूचे थेंब गळले मनात म्हणती नवलच घडले हृदय झाले कोमल डोळे उघडता क्षणी साधी क्रोध वर्षावा ही होती व्याधी औचित आज झाली गर्दी येथे काशी अश्रूंची मग उठले क्षणार्धात साष्टांग घातले दंडवत म्हणती शिवे कथिले ते साक्षात आज पाहिले नेत्रानी आपण प्रत्यक्ष शिवगण जगद्गुरु श्री विश्वकर्ण ज्ञान सुरेज तेजोघन ज्ञान सिंहासनावरी पाहता क्षणी रूप सोज्वळ गळाले मनोमालिन्य सकळ बुद्धीतले दृढ मूळ क्षीण झाले क्रोधांचे क्रोधे वर वळावी भ्रुकटी खदिरांगरे भरावी दृष्टी अनुभव इतकाच होता गाठी आजवरी गुरुदेवा डोळ्यात प्रेम जळाला स्थान असते हे नव्हते भान कृपा जलाचे पूर्ण सिंचन करणे नाही जमलेच परी आपुला होता भेट मणी प्रेमोर्मी उठला दाट वाटे व्यर्थच तुडविली वाट आज पावे तो क्रोधाची तरी स्वामी आश्रमी यावे बोधुनी जन्म साफल्य द्यावे मणीचे काजळ दूर दौडावे धन्य करावे मजलागी जगद्गुरुस आश्रमी गेले यथासांग पूजन केले पादपूजा करून घेतले पादोदक पवित्र दुर्वासास म्हणती विश्वकर्ण आधी करावी करवीन लिंग धारण वीरशैव तत्वे प्रथम बोधीन आधी तुझला साक्षेप लिंगांग म्हणजे काय स्थल हे कशास आहे नाव सामरस्य षटस्थलादी सर्व पंचाचार अष्टावरण हे आधी आकळल्यावरी सूत्रबोध करिता उपरी तो सहज तुझ्या अंतरी परिपूर्ण प्रकाशले लिंगदिश्या दिधली पूर्ण कथिले षटस्थल अष्टावरण मग आरंभिले बोधन पंचवर्ण सूत्राचे चित्तवृत्ती करुणी शांत दुर्वास झाले एक चित्त सर्वेंद्रिय आणुनी कर्णात श्रवण करू लागले विश्वकर्ण म्हणती भली शिवे पंचसूत्रे उपदिशली तीच पंच शिवगणांनी बोधिली तपोनिष्ठ ऋषींना पडविडी सूत्र वृष्टीसूत्र लंबणसूत्र मुक्तागुच्छ सूत्र पाचवे पंचवर्ण महासूत्र अशी पंचसूत्रे ही पडविडी वर्णिताचार रूप वृष्टी बोधिते जीवस्वरूप लंबन प्रकाशी शिव स्वरूप सृष्टी निर्मिती मुक्तागुच्छ जीव शिवातला अभेद पंचवर्ण सूत्र करी विषेद शिव जीव सृष्टी त्रिविध यातील एकत्व सांगते दुर्वासा देई पूर्ण अवधान बोधितो पंचवर्ण सूत्र महान शिव एकात्मा हे जाण पंचवर्ण महासूत्र यात वर्ण पाच म्हणून याच पंचवर्ण अभिधान शिवयव आत्मा ही पदे तीन शिवजीव्याख्य बोधिती आत्मा म्हणजे जीवात्मा शिव म्हणजे
परमात्मा, परमात्माच असे जीवात्मा असा अर्थसूत्राचा। मग प्रश्न पडेल घन, शिवतत्व इतके महान ते जीवरूपाने लहान कसे झाले का झाले, केवळ जाणून शब्दार्थ काही होणे नाही प्राप्त। म्हणून सूत्राचा गूढ अर्थ तुझ सागेन दुर्वासा, शिवतत्व असे स्वतंत्र त्या वाचून सर्व ते परतंत्र, दृष्टी सदिशे जे सर्वत्र ते परतंत्र जाणावे। ज्यास मलाचा नशे स्पर्श जे अत्यंत निर्मल निशेष, कला गुणांचा निधीन विशेष त्यास म्हणती शिवतत्व। ते सर्वज्ञ सर्वश्वर संपन्ने सर्वानुग्रह कलक विहीन सर्व कर्माचे आराध्य पूर्ण मंगलगुण समुद्र, इच्छा ज्ञान क्रियायुक्त शक्ती अभिन्नत्वे वसे त्यास, जशी प्रभाव असे चंद्रात एक रूप होऊन त्याला जाणता लाभे शांती, होई अमर पदाची प्राप्ती आराध्येने अभीष्टमूर्ती, होय जीव मात्राची सतचित आनंद लक्षण असे शिवब्रह्म विलक्षण, चराचरातून त्याचे स्मंदन अप्रहित चाललेले सर्व जीवांचे जे जन्मगाव ते हाच परमानंद शिव, साधना करिता धावा धाव हेच गाव गाठावया। परशिव ब्रह्म स्वयंप्रकाशित जे 36 तत्वाचे आतीत, ते शक्तिस्फुरणाने विभक्त होते 36 तत्वामध्ये। परशिवात अभिन्न जी शक्ती तिचे नाव इच्छाशक्ती, तिचे अंतकरण असे ज्ञानशक्ती क्रियाशक्ती हे बहिरंग। परशिव ज्ञान शक्तीस प्रवेशून करी शिवतत्वाचे रूप धारण, हे शिवतत्वी जे निमित्त कारण असे सर्व सृष्टीचे। परशिव क्रियाशक्ती प्रवेशे आणि शक्ती तत्व रूपे विलसे, हे शक्ती तत्वची जगताचे असे उपादन कारण। ज्ञान शक्तीच्या उद्रेकावस्थेत प्रविष्ट होता शक्ती तत्व करी इंदतेतला आच्छादित अंतेने पूर्णता, जलात भिजले हरभरे तशी इदंता अंकुरोन्मुख रूप धरे, तिला अहंता जागी पुरे गर्भ आवरणाप्रमाणे। मग विश्वस्फुरणांचे ठरे कारण तेच सदाशिव तत्व जाण, पुढती तेच ईश्वर रूप होईन विश्व स्फूर्ती रूपे भासे। बीज पेरल्यावरी भूमीत आधी अंकुरोन्मुख होत, मग ते होई अंकुरित नंतर अंकुर प्रकटतो, तशी ज्ञान प्रभा प्रधान अवस्थेत शक्ती अंकुरोन्मुख होत त्या स्थितीचं नाव येत असे सदाशिव तत्व। क्रिया प्रधान अवस्थेत शक्ती होई अंकुरित म्हणती ह्या स्थिती प्रत ईश्वर तत्व असे। रुद्र तत्व साधक्य अशी तुझी नामे सदाशिव तत्वाशी, तुझे नाव ईश्वर तत्वाशी नारायण तत्वासे। ईश्वर तत्वची परिवर्तित होई शुद्ध विद्या तत्वात, तेव्हा इंदता अहंतेत भास होई ऐक्याचा। सागराचा तरंग अंगे सागराचे रूप सांगे, असे दोहात भासू लागे पूर्ण एक रूप तत्वे। मयुरीच्या अंड्यात सुप्त वसती मोरांचे अवयव समस्त, तसे शुद्ध विद्या तत्वात वसे विश्व सूक्ष्म रूपे। शुद्ध विद्याच्या ठाई प्रधान भेद बुद्धी होई उत्पन्न, भेद बुद्धीच्या प्राधान्याने जाण तीच होई माया तत्व। शुद्ध विद्येचा विशेष परिणाम त्याचेच माया असे नाम, मी शिव नाही हा भ्रम उत्पन्न करी जीवाठाई जीव स्वभावता, असे शुद्ध माया प्रभावे होई बद्ध संसारी होई अनिर्बद्ध फिरे लक्ष 84 स्वय शिव असून मुळात शिवापासूनही समजे विभक्त, त्याचे ऐश्वर अपहत माया करी सहजची। सर्व कर्तृत्व सर्वज्ञ परिपूर्णत्व आणि नित्यतत्व आणि पाचवे व्यापक तत्व हा असती पंचशक्ती, त्या जीवाठाई संकोची न क्रमशः कला विद्या राग जाण काल आणि नियती होऊन मूल रूपास झाकती। सर्व कर्तृत्वा शक्ती संकोचता जीव होई अल्पकृता, त्या शक्तीस संबोधितता आता कालतत्व नामाने। सर्वज्ञता शक्ती संकोचिन जीव अल्पज्ञ राहे होऊन तेच विद्या तत्व जाण ज्ञान करी मर्यादित। पूर्णता शक्ती होई अपूर्णता माला चंदनानी वनिता, आदी विषय असक्त करी सर्वथा तेच राग तत्व असे। नित्यता शक्ती संकोचिन भूत भविष्य वर्तमान असे देही कालभान कालतत्व ते जाणावे। सरुणी सर्व व्यापकता मी हे करीन ते करीन आता अशी नियंत्रण बुद्धी होता तेच जाणावे नियती तत्व। कलेपासून नियतीपर्यंत पंचतत्वे आच्छादित जीवाप्रत लो लेपिता मूल रूप तेने प्राप्त नाव यास कंचुक हे। कंचुक म्हणजे वस्त्र पाही ते मूळ अंग झाकुनी ठेवी, तसे जीवात्म्याचे शुद्ध रूप ही तत्वे पाच झाकती। शिवांस जीव माया शक्तीमुळे स्वतःच मानी शिवा वेगळे तेच पुरुषत्व म्हणविले आच्छा दिले कंचुकाने। स्फुलिंग जन्मती अग्निधून तसे असंख्य जीवात्मे शिवातून जन्मुनी मलत्रयाने वेष्टून संसारात परिभ्रमती। कथन केले जीव निर्मिती दुर्वास सांगेन विश्व निर्मिती, प्रतिस्फुरण पावता इच्छाशक्ती प्रकृती तत्व जन्मते। सुख दुःख मोहात्मक सत्वरज तम नामक हे त्रिगुण मिळून देख असे प्रकृती तत्व हे।
तिन्ही गुण समसमान ती प्रकृतीची साम्यावस्था जाण त्यांचे विघडता प्रमाण होई उत्पन्न सृष्टी ही पूर्ती अहंकारापासून पृथ्वीपर्यंत ते वीस तत्वे उत्पन्न होती त्याचे मूल कारण असे हीच प्रकृती हा मी आणि हे माझे जाण असा उत्पन्न होय अभिमान तो अहंकार जे निश्चय करी पूर्ण ते असे बुद्धितत्व संकल्प विकल्पाचे साधन ते मनस्थव होई उत्पन्न मन बुद्धी अहंकार मिळून अंतकरण म्हणती त्यास श्रोत्रत्व त्वक आदी पंच ज्ञानेंद्रिय वाक आणि आदी पंच कर्मेंद्रिय स्पर्श शब्द स्पर्शादी पंच विषय आकाश पृथ्व्यादी पंच महाभूते अशी वीस तत्वे होती एकूण 36 तत्वांची गणती शिवशक्ती तत्वातून निर्मिती झाली चराचर सृष्टीची मूल तत्व जे शिव तेच जगती भाषे जीव आपुल्या शिवत्वाची जाणीव नसे किंचित जीवाला म्हणून भान द्यावया जीवास शिवाने केला सूत्रोपदेश शिव एव आत्मा हेच रहस्य असे जीवसृष्टीचे अभेदत्व व्यापकता त्यागून भेददृष्टीचे होई अधीन तेव्हा इच्छा शक्ती संकोचीन अपूर्ण होई जीवात्मा आपण केवळ अहो देह देह जाता नाशते सर्व या स्थितीस असे नाव अनवमल दुर्वासा ज्ञानशक्ती संकोचीन भेद ज्ञानाने भरे मन अल्पज्ञ तव मांडे ठाण पूर्ण जीवबुद्धीत जीवाला अल्प अज्ञेमुळे दिसे जीव शिव जगत वेगळे भेद बुद्धीने जळे तळमळे याचे नाव मायामल संकोचता क्रियाशक्ती सरे सर्व कर्तृत्व शक्ती किंचित कर्तृत्वाचा जगती धनी होऊनि वावरे मग कर्मेंद्रियाद्वारे जगती शुभाशुभ कर्मे आचरे कर्मास जे कारण ठरे तोच दान कार्मिक मल सर्व कर्तृत्व सर्वज्ञत्व पूर्णत्व आणि नित्यतत्व आणि पाचवे व्यापकतत्व ह्या शक्ती होती संकुचित संकोचुनी ह्या शक्ती कला विद्या राग काल नियती या नामे जीवाठाई वस्ती तेने जीवभाव दृढावे होता शंक शक्ती संकुचित त्रिमलाने होऊन आवृत्त जीवात्मा संसारी राहे भ्रमत शक्ती दारिद्र्य होऊन ह्या शक्तीचा करीते विकास आणि तोडितो त्रिमलाचे पाश जीव पावे मूल रूपास होई स्वय शिवरूप शक्ती संकोचिता ज्या क्रमाने त्याच विकसती विपरीत क्रमाने शक्ती विकास होता पूर्णपणे होई लिंगांग सामरस्य हे साधा वया भक्तीपूर्वक शिवाराधना करणे एक हाची उपाय असे देख अन्य कोण नसे कोणता विवेक जिज्ञासा वैराग्यपूर्ण अंगी आपुल्या दृढ बाणवून शुद्ध करून अंतकरण श्रीगुरुचरणी बसावे अंग लिंग तत्व जाणावे गुरुकडून लिंगधारण करावे इष्ट प्राण भावलिंग पूजनी रथवावे जपावा सर्वदा पंचाक्षरी भस्म रुद्राक्ष त्रिपुंड धारण करून सुशोभित करावे तन पंचाचार जाणून पूर्ण ते आणावे आचरणी अष्टावरण अंगीकारावे षटस्थलास उमजुनी घ्यावे भक्तस्थली प्रवेशुनी भावे करावा षटस्थल प्रवास सूर्य हळूहळू चढे आकाशी साधना पक्व होई तशी स्थले लंगीत ऐक्य पदाशी क्रमाक्रमाने पोहोचावे तेथे जीवशिवा होय भेट जन्म मरणाचे तुटे चराट लावे मूळ शिवरूप विराट जीवात्म्यास आपुल्या जीवाचा झाल्यावरी शिव कुशे भेद बुद्धीचे नाव जीव शिव जगत हे सर्व काही काही उरे ना जन्मो जन्मीची धावा धाव तेथे अवघी होते वाव उरेच ना नाव गाव केवळ शिव संचला जेथून आला जीव तेथेच पुन्हा झाला शिव शिव होण्या वाचून प्राप्तव्य नसेची अन्न जीवाला शिव एवात्मा हे सूत्र हाच जाणावा महामंत्र मीच आत्मरूपे सर्वत्र व्याप्त आहे बोधितो हे पंचमहासूत्र पंचवर्ण महासूत्र शिवजवाक्याचे सूत्र त्यांचा भुवरी सर्वत्र करी प्रसार दुर्वासा दृढ होता हे शिवज्ञान आप पर उरेना कोण क्रोधासाठी लागे कारण मी आणि पर हे येथे उरलाच नाही परत येथे राघवावे कोणावर क्रोध भेद बुद्धीचा कुमार सत्य जाण दुर्वासा जरी पुढता दुसरा कोणी उभा तरीच भडके क्रोधाग्नी जर जळी स्थळी काष्टी पाशानी तूच तू एक संचला मग येईल कसा क्रोध क्रोध जीवाची करी पारध गळता जीवाचे भेद बंद क्रोधास्थान उरेना जगद्गुरूच्या अमृत बोले झाले ऋषीचे नेत्र ओले सात्विक भावे सर्वांग फुलले अश्रू गळले कपोली दंडवत करुणी प्रणाम म्हणे झालो मी पूर्ण काम जीवमात्राचे परमधान तेच आज बोधिले धन्य झाले जन्मा येणे फिटले कर्णाचे पारणे जीव शिव जीव ऐक्याचे केने आज दिसले दृष्टीला संतयोगाचे जे जिव्हार देवी देवतांचे माहेर आज केले दृष्टीगोचर जगद्गुरूनी कृपेने खराच झालो आज धन्य क्रोध पळाला मनातून शिवदैत्य ज्ञाने पूर्ण प्रकाशून गेले माझे अंतर डोई ठेवणे केवळ पायी भान इतुकेच माझ्या ठाई जन्मोजन्मी होणे नाही उतराई गुरु ऋणातून आपण सूत्र दिले हाती ते मी प्रसारीन जगती माझ्याच भाग्याचा मज प्रती हेवा वाटे
गुरुदेवा असे बोलूनी वारंवार दुर्वास करीती नमस्कार। आशीष देऊनी निघाले सत्वर विश्वकर्ण जगद्गुरु वर्षानुवर्ष भ्रमणी भुवर अप्रतिहत केला संचार। लिंग दीक्षा देऊनी नारी नर केले लिंग दीक्षित जगतीश्व चार रुढवीला शिवभक्तीचा गजर केला महिमा वृद्धिगंध केली काशी ज्ञानपीठाचा अंती काशी क्षत्रिय आले अवतार कार्य पूर्णत्वास गेले विश्वनाथ लिंगात विलीन झाले कार्य मागे ठेवणी पुढे द्वापर युग सरले भुवरी कलियुग आले लिंगातून पुन्हा अवतरले विश्वाराध्य नावाने ही काशीपीठाची कथा पुढील अध्यायी वर्णी नाता एकोटनी आपल्या चित्ता अवधारावी श्रोत्यांनी श्री काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर जगद्गुरु महास्वामीजी चंद्रशेखर त्यांच्या आज्ञेने ग्रंथ मधुर रचितो शेषनारायण श्री जगद्गुरु पंचाचार्य विजय रसाळ परिसोत भाविक भक्त प्रेमळ शिवभक्त म्हणे व्हावी प्रफुल्ल दशमाध्याय गोडा श्री जगद्गुरु पंचाचार्य नमस्तू।